पन्हाळगडावर शुक्रवारी रात्री बिबट्याचं दर्शन घडलंय या बिबट्यानं डॉक्टर राज होळकर यांच्या घरातील पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला असून त्यांच्या दोन कुत्र्यांपैकी एक कुत्री गायब आहे डॉक्टर होळकर यांनी या प्रकाराबाबत वनविभागाला सूचना दिली असून नागरी वस्तीत येणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे गेल्या काही दिवसापासून पन्हाळगड परिसरात बिबट्याचा वावर आहे पन्हाळगडावर डॉक्टर राज होळकर यांचा बंगला आहे डोंगो नावाचा कुत्रा आणि पाहुणी नावाची कुत्री या बंगल्याच्या वरांड्यामध्ये रात्री झोपली होती यावेळी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला आणि त्या बिबट्यानं दोन्ही कुत्र्यांवर हल्ला केला दोन्ही कुत्र्यांनी जोरदार प्रतिकार केल्यामुळे हा बिबट्या तिथून निघून गेला यावेळी बिबट्याचा पाठला करणारी कुत्री रात्रीपासून गायब आहेत याबाबतची माहिती डॉक्टर राज होळकर यांनी वनविभागाला दिली आहे बिबट्यानं कुत्रीवर हल्ला करून तिची शिकार केल्याची शंका डॉक्टर होळकर यांनी व्यक्त केली आहे यापूर्वीही डॉक्टर होळकर यांच्या बंगल्याच्या आवारात शिरून कुत्र्यांवर हल्ला करण्याचा चार वेळा प्रयत्न केला होता असं डॉक्टर होळकर यांचं म्हणणं आहे दरम्यान बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय रात्रीच्या वेळेस बिबट्या नागरी वस्तीकडे येत असल्यानं नागरिक किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्या अगोदर वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे